महाराष्ट्र में चल रही परिस्थिति और राणा मामले पर कांग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे ने अपनी प्रतिक्रिया दी है। गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये देवाधिकांचा आस्थेचा श्रद्धेचा धर्माचा वापर करून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात वातावरण निर्माण केला जात आहे। दोन धर्मामध्ये तेढ कशी निर्माण होईल, धार्मिकतेच्या नावाने पोलरायझेशन कसं होईल ह्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे। आज राणा दाम्पत्यावर 124A हे लावण्यात आलेलं आहे। 124A काय आहे? हूएव्हर बाय वर्ड्स आयदर स्पोकन ऑर रिटन ऑर बाय साइन्स म्हणजे चिन्ह ऑर बाय व्हिजिबल रिप्रेझेंटेशन ऑर अदरवाइज ब्रिंग्स ऑर अटेम्प्ट्स टू ब्रिंग इन टू हॅट्रेड ऑर कंटेम्प्ट ऑर एक्साइट्स ऑर अटेम्प्ट टू एक्साइट डिसअफेक्शन टुवर्ड्स द गव्हर्नमेंट इस्टॅब्लिश बाय लॉ शाल बी पनिश्ड विथ जी काही सजा असेल। मला असं वाटतं की या संदर्भामध्ये पोलिसांनी हे कलम लावलेलं आहे राजद्रोहाचं। मी वाचून दाखवलं आपल्याला या कलमानुसार काय म्हणणं आहे, शब्दांनी चिन्हांनी लिखित अलिखित सरकारच्या विरोधामध्ये वातावरण निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे त्यासाठी हे कलम आहे। न्यायालय आहे, पोलीस आहे, पोलिसांनी हे कलम लावत असताना पुराव्यांचा विचार केला असेल, न्यायालय ठरवेल, पण एक मात्र नक्की की हा शाहू फुले आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्र